डेक्कन जिमखाना क्लबच्या वतीने आयोजित पंचवीस हजार डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत पहिल्या फेरीत श्रीवल्ली रश्मिका भामीदिप्तीने सनसनाटे विजय मिळवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉमध्ये पहिल्या फेरीत भारताच्या वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या श्रीवल्ली रश्मिका भामीदिप्ती हिने क्वालिफायर रशियाच्या एवेग्निया बर्डिनचा सहा चार सहा चार असा पराभव करून दुसरी फेरी गाठली एक तास एकवीस मिनटे चाललेल्या या लढतीत श्रीवल्लीने दिमाकात सुरुवात करत दुसऱ्या गेममध्ये बर्डिनची सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट सहा चार असा जिंकून आघाडी घेतली दुसऱ्या सेटमध्ये श्रीवल्लीने आक्रमक खेळ करत बॅकहँडचे सुरेख फटके मारले तिने बर्डीनच्या तिसऱ्या व सातव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व सामन्यात तीन एक अशी आघाडी घेतली पण पिछाडीवर असलेल्या बर्डिनने श्रीवल्लीची आठव्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व त्यामुळे सामन्यात पाच तीन अशी स्थिती निर्माण झाली आघाडीवर असलेल्या श्रीवल्लीने आपल्या बिनतोड सर्व्हिसच्या जोरावर स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट सहा चार असा जिंकून विजय मिळवला पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या थायलंडच्या पोनिन कोवा पिटुकटेड हिने जपानच्या तिसऱ्या मानांकित क्युका ओकामोराचा सात पाच सहा एक असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला बेलारूसच्या शालिमार तालबी हिने सातव्या मानांकित ग्रीसच्या डेस्पिना पापा मिकाईंचा सहा चार तीन सहा सहा एक असा तीन सेटमध्ये पराभव करून सन्सार्टी निकालाची नोंद केली चौथ्या मानांकित नॉर्वेच्या उलरिके एकेरी हिने भारताच्या वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या शरण्या गरवारेचा सहा एक सहा शून्य असा सहज पराभव केला याआधी स्पर्धेचं उद्घाटन व्यंकेज इंडिया लिमिटेडचे सर्व्यवस्थापक विजय तिजारे एन ई सी सीचे महाव्यवस्थापक बी एस आर शास्त्री एम एस एल टी एचे मानद सचिव सुंदर अय्यर एम एस एल टी एचे आजीव उपाध्यक्ष आनंद तुळपुळे आणि डेक्कन जिमखानाचे सरचिटणीस विश्वास लोकरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डेक्कन जिमखानाच्या क्रीडा समितीचे सदस्य गिरीश इनामदार स्पर्धेचे संचालक व टेनिस विभागाचे सचिव अश्विन गिरमे आणि आय टी एफ गोल्ड ब्रॅच रेफरी शीतल अय्यर आदी मान्यवर उपस्थित होते